संदीप सरने माझ्या लीगल एज्युकेशन इन मराठी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 16 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकते कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये. इमर्जन्सी, नीड ऑफ इमर्जन्सी, प्रोव्हिजन्स डिफरंट काइंड्स ऑफ इमर्जन्सी, नॅशनल, स्टेट अँड फायनान्शियल इमर्जन्सी, इम्पॅक्ट ऑफ इमर्जन्सी ऑन फेडरॅलिझम अँड फंडामेंटल राईट्स. ओके, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत नीड ऑफ इमर्जन्सी म्हणजे आणीबाणीची काय गरज काय वाटली. तर पहा, भारताची घटना जेव्हा तयार केली जात होती तेव्हा आपला भारत देश अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात होता. देशाची फाळणी, सांप्रदायिक दंगे आणि संस्थानिकांच्या विशेषतः काश्मीरच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या समस्या, त्यामुळे घटनाकर्त्यांनी अंतर्गत व बाह्य शक्तींपासून भारताच्या सुरक्षा व स्थैर्यास धोका निर्माण करणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्या हातात योग्य तो प्राधिकार देण्याचा विचार केला. त्यामुळे देशाची सुरक्षा, अखंडता व स्थैर्य आणि राज्य शासनाचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये काही आणीबाणीविषयक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. आणीबाणीदरम्यान केंद्र शासन पूर्ण शक्तिशाली बनते आणि घटकराज्य केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली येतात. आणीबाणीमुळे घटनेची औपचारिक दुरुस्ती न करताही संघराज्य संरचना एकात्म संरचनेत परावर्तित होते. सामान्य काळातील संघराज्य राजकीय व्यवस्थेचे रूपांतर आणीबाणीदरम्यान एकात्मक व्यवस्थेत होणे हे भारताच्या घटनेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. भारताच्या घटनेमध्ये भाग क्रमांक 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणीविषयक तरतुदी आहेत. यामध्ये जो मुद्दा देण्यात आला आहे डिफरंट काइंड्स ऑफ इमर्जन्सी, हा बघा, डिफरंट काइंड्स ऑफ इमर्जन्सी असा सिलेबसमध्ये मुद्दा आहे. म्हणजे आणीबाणीचे प्रकार काय आहेत किंवा टाईप्स ऑफ इमर्जन्सी. घटनेमध्ये आणीबाणीचे 3 प्रकार दिलेले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी. शुद्ध पहिला जो आहे कलम 352, युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड, यामुळे आणीबाणी, या आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी म्हणून ओळखल्या जाते. मात्र घटनेत या प्रकारच्या आणीबाणीला आणीबाणीची उद्घोषणा असे संबोधलेले आहे. दुसरा जो प्रकार आहे राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याने आणीबाणी, कलम 356. पहिला सांगितलेला आहे 352, दुसरा सांगितलेला आहे 356 आणि तिसरा 360. केंद्राने जर दिलेले निर्देश राज्याने पाडले नाही तर 365 अंतर्गत देखील आणीबाणी लावल्या जाते. तिला राज्यातील आणीबाणी म्हणजेच घटनात्मक म्हणजे राष्ट्रपती राजवट असं देखील तिला म्हटले जाते. तर कलम 356 नुसार राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याने आणीबाणी, या आणीबाणीला राष्ट्रपती राजवट म्हणून ओळखले जाते. तिला राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते. मात्र घटनेत या परिस्थितीला आणीबाणी असे संबोधलेले नाही. तिसरा जो आहे वित्तीय आणीबाणी, जे कलम 360 भारताची वित्तीय स्तरीय किंवा पद धोक्यात आल्याने वित्तीय आणीबाणी. ३५६ राष्ट्रपती राजवट म्हटलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी जी आहे त्यानंतरची आणीबाणीच्या घोषणेचा आधार घटनेच्या कलम 352 राष्ट्रपती युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे भारताची किंवा त्याच्या एखाद्या भागाची सुरक्षा धोक्यात आली आहे अशी त्यांची खात्री झाल्यास राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करू शकतात. कोण? राष्ट्रपती. युद्ध किंवा परकीय आक्रमण यांच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे संबोधल्या जाते. म्हणजे युद्धामुळे किंवा परकीय आक्रमणामुळे यांच्या आधारावर जर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे संबोधल्या जाते. या उलट सशस्त्र उठाव या कारणावरून जर ती घोषित करण्यात आली असेल तर तिला अंतर्गत आणीबाणी असे संबोधल्या जाते.
आणीबाणीच्या उद्घोषणेशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदी काही पुढीलप्रमाणे आहेत. नंबर एक, राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा संपूर्ण भारतासाठी किंवा त्याच्या एखाद्या भागासाठी करता येऊ शकते. 42व्या घटनादुरुस्तीने 1976 राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा भारताच्या एखाद्या भागासाठी करण्याचा अधिकार देण्यात आला. राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव प्रत्यक्षात घडण्यापूर्वीही त्याचा गंभीर धोका असल्याबद्दल खात्री झाल्यासही करता येते. राष्ट्रपती युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव किंवा त्यांचा गंभीर धोका अशा निरनिराळ्या कारणांवरून निरनिराळ्या उद्घोषणा प्रसूत करू शकतात. त्यांनी कोणतीही अशी उद्घोषणा आधीच प्रसूत केलेली असो किंवा नसो आणि अशी उद्घोषणा अंमलात असो किंवा नसो, ही तरतूद 38व्या घटनादुरुस्तीद्वारे 1975 समाविष्ट करण्यात आली. मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या घोषणेचा तिसरा आधाराअंतर्गत अशांतता हा होता, अंतर्गत अशांतता हा होता. मात्र तो संदिग्ध असल्याने त्याचा अर्थ व्यापकतेने लावला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे 44वी घटना दुरुस्ती 1978 करण्यात आली आणि त्याद्वारे अंतर्गत अशांतता या शब्दप्रयोगाऐवजी सशस्त्र उठाव, अंतर्गत अशांतता या शब्दप्रयोगाऐवजी सशस्त्र उठाव हे शब्द टाकण्यात आले 44वी घटना दुरुस्ती 1978. ठीक आहे. त्यानंतर 1975 इंदिरा गांधी सरकारने केल्याप्रमाणे आता अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करणे शक्य नाही. त्यांनी अंतर्गत अशांतता या कारणावरून 1975 राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा केंद्रीय कॅबिनेटने त्यांना तसा लेखी निर्णय कळवल्याशिवाय प्रस्तुत करू शकत नाही. त्याचा अर्थ असा होतो की एकटे पंतप्रधान राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा करण्याची शिफारस करू शकत नाही. त्यासाठी केंद्रीय कॅबिनेटची सहमती आवश्यक असते. 1975 जर विचार केला तर इंदिरा गांधीजींनी कॅबिनेटचा विचार न घेताच आणीबाणीची शिफारस राष्ट्रपतींना केली होती. घोषणेनंतर कॅबिनेटला त्याबद्दल माहिती देण्यात आली. पंतप्रधान एकटे आणीबाणीबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता नष्ट करण्यासाठी 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 78 कॅबिनेटच्या लेखी निर्णयाची तरतूद करण्यात आली. 38वी घटनादुरुस्ती जी 1975 घडली ती राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत बाहेर करण्यात आली होती. न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत बाहेर करण्यात आली होती म्हणजे न्यायालयामध्ये त्याच्यावर काही होणार नाही. मात्र ही तरतूद 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 78 वगळण्यात आली. पुढे मिनर्वा मिल खटल्यामध्ये 80 सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणाला दुष्प्रवृत्तीच्या आधारावर किंवा घोषणा पूर्णपणे बाह्य व असंबंध वस्तुस्थितीवर आधारित होती किंवा घोषणा विवेकशून्य विकृत होती या आधारावर आव्हान देता येऊ शकेल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस ठरेल. संसदेची जी संमती व आणीबाणीचा जो कालावधी आहे त्यासंबंधीचा आपण विचार केल्यास राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची संमती घ्यावी लागते. त्यानुसार आणीबाणीचा कालावधी हा ठरत असतो. त्याबद्दल काही तरतुदी आहेत. त्याचे महत्त्वाचे 5 मुद्दे आहेत. नंबर 1, राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत, राष्ट्रपतींनी घोषणा केल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत, किती महिन्याच्या आत, 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो. मूळ घटनेत मात्र संसदेच्या मान्यतेसाठी 2 महिन्याचा कालावधी होता. मात्र 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 78 तो 1 महिना इतका करण्यात आला. नंबर 2 जो मुद्दा आहे, जर आणीबाणीची घोषणा हे लोकसभा विसर्जित केलेली असताना जर करण्यात आली असेल किंवा उपरोक्त 1 महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत लोकसभेने आणीबाणीस मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा आणीबाणीचा अंमल संपुष्टात येतो. अर्थात राज्यसभेने तत्पूर्वी आणीबाणीस मान्यता दिलेली असावी लागते. तिसरा जो मुद्दा आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आणीबाणीस मान्यता दिल्यास
तिचा अंमल दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून, दुसरा ठराव पारित झालेल्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंत राहतो, म्हणजे राज्यसभेने परवानगी दिली, लोकसभा विसर्जित होती, लोकसभेचं पुनर्गठन करणं म्हणजे लोकसभा पुन्हा स्थापन झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तिनं जर परवानगी दिली त्यापासून 6 महिन्यापर्यंत राहतो, त्यानंतर तो संसदीय ठरावाद्वारे पुढे एका वेळी 6 महिन्यासाठी वाढवता येईल, असा तो कितीही वेळा वाढवता येतो ही तरतूद 44वी घटनादुरुस्ती 78ने करण्यात आली. त्यापूर्वी संसदेने एकदा आणीबाणीस मान्यता दिल्यानंतर कॅबिनेटची मर्जी असेपर्यंत ती अंमलात राहत असे, परंतु यानंतर अशी दुरुस्ती करण्यात आली की संसदेची मान्यता असल्याशिवाय तसं करता येणार नाही, म्हणजे तिचा चुकीचा वापर होऊ नये याकरता ही तरतूद करण्यात आली. जर उपरोक्त कोणतेही 6 महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर 30 दिवसाच्या आत आणीबाणीचा अंमल चालू राहण्याचा ठराव लोकसभेने पारित करणे गरजेचे असते, अन्यथा आणीबाणीचा ठराव जो आहे तो संपुष्टात येईल. तत्पूर्वी राज्यसभेने असा ठराव पारित करणे गरजेचे असते. आणीबाणीच्या घोषणेचा ठराव किंवा आणीबाणी पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामार्फत विशेष बहुमताने, म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने पारित होणे गरजेचे असते. काय सांगितलेलं आहे की प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि प्रत्यक्ष त्या सभागृहामध्ये हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने पारित होणे गरजेचे असते. विशेष बहुमताची ही तरतूद 44वी घटनादुरुस्ती 78ने समाविष्ट करण्यात आली. त्याआधी असा ठराव साध्या बहुमताने पारित केला जाऊ शकत होता. आता पहा आणीबाणी समाप्त करणे. आणीबाणी समाप्त करणे म्हणजे रिव्होकेशन ऑफ इमर्जन्सी. अंमलात असलेली आणीबाणी समाप्त करण्यासाठी काही तरतुदी आहेत. नंबर 1, राष्ट्रपती हे आणीबाणीची उद्घोषणा केव्हाही दुसऱ्या उद्घोषणेद्वारे समाप्त करू शकतात, अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. म्हणजे आणीबाणी लावत असताना संसदेच्या संमतीची आवश्यकता असते, परंतु ती समाप्त करीत असताना मात्र संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. दुसरा जो मुद्दा आहे तो असा, जर आणीबाणीचा अंमल चालू ठेवणे अमान्य करणारा ठराव लोकसभेने पारित केला तर राष्ट्रपतींवर आणीबाणीची घोषणा समाप्त करणे बंधनकारक असते. ही तरतूद 44वी घटनादुरुस्ती 78ने समाविष्ट करण्यात आली. त्यापूर्वी आणीबाणीची घोषणा समाप्त करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना होता, त्यामध्ये लोकसभेला कोणतीही भूमिका नव्हती. मात्र आता 78 नंतर जर आणीबाणीचा अंमल चालू ठेवणे अमान्य करणारा ठराव जर लोकसभेने पारित केला तर राष्ट्रपतींवर आणीबाणीची घोषणा समाप्त करणे बंधनकारक असते. पुढे तिसरा जो मुद्दा आहे की 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे अजून एक तरतूद करण्यात आली. जर लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी किमान 1/10 सदस्यांनी सह्या केलेली लेखी नोटीस अध्यक्षांकडे लोकसभा अधिवेशनात नसल्यास राष्ट्रपतींकडे पाठविल्यास, जर लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी सह्या केलेली लेखी नोटीस अध्यक्षांकडे म्हणजे लोकसभा अधिवेशनात नसल्यास राष्ट्रपतींकडे पाठवल्यास नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 14 दिवसाच्या आत आणीबाणीची उद्घोषणा समाप्त करण्याच्या ठरावावर चर्चा करण्यासाठी लोकसभेची एक विशेष बैठक घेण्यात येईल, 1/10 सभासदांनी सांगितल्यास. आणीबाणीची घोषणा अंमलात ठेवण्याच्या ठरावापेक्षा आणीबाणीची घोषणा समाप्त करण्याचा ठराव पुढील 2 बाबतीमध्ये वेगळा आहे. कसा वेगळा आहे? तर पहिला मुद्दा असा की
आणीबाणी अंमलात ठेवण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित करणे गरजेचे असते, तर समाप्त करण्याचा ठराव केवळ लोकसभेने पारित करणे गरजेचे असते, फक्त लोकसभा। आणि दुसरा जो मुद्दा आहे की आणीबाणी अंमलात ठेवण्याचा ठराव विशेष बहुमताने पारित होणे गरजेचे असते, तर समाप्त करण्याचा ठराव हा केवळ साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते। आणीबाणी लावताना दोन्ही सभागृहाची परवानगी लागते, वापस घेताना समाप्त करताना फक्त लोकसभेची। त्याचप्रमाणे आणीबाणी लावताना विशेष बहुमताची गरज असते, परंतु समाप्त करताना केवळ साध्या बहुमताची गरज असते। त्यानंतर पा इफेक्ट्स काय होतात आणीबाणीचे। इफेक्ट्स पा ज्यामध्ये इम्पॅक्ट ऑफ इमर्जन्सी ऑन फेडरॅलिझम अँड फंडामेंटल राईट्स, संघराज्यात्मक व्यवस्थेवरती मूलभूत हक्कांवरती काय परिणाम होतात ते यामध्ये पाहू। राष्ट्रीय आणीबाणीच्या परिणामांचा जर विचार केला तर राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेमुळे देशाच्या राजकीय व्यवस्थेवर अचानक व्यापक परिणाम घडून येतात। या परिणामांचे तीन गट केले जातात। पहिला जो असतो केंद्र राज्य संबंधावरील परिणाम, दुसरा लोकसभा व विधानसभा यांच्या कार्यकालावरील परिणाम, आणि तिसरं मूलभूत हक्कांवरील परिणाम। पहिला जो आहे केंद्र राज्य संबंधावरील परिणाम, यामध्ये इफेक्ट ऑन सेंटर स्टेट रिलेशन्स, यामध्ये आणीबाणीची घोषणा अंमलात असताना केंद्र राज्य संबंधाच्या नेहमीच्या व्यवस्थेत मूलभूत बदल होतो, त्याद्वारे केंद्र व राज्यांमधील कार्यकारी कायदेकारी तसेच वित्तीय अधिकाराच्या विभागणीमध्ये पुढील प्रमाणे बदल होतो। आणीबाणी घोषित झाल्यानंतर कार्यकारीमध्ये काय बदल होतो, तर आणीबाणीदरम्यान केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान केंद्र सरकार राज्य सरकारांना कोणत्याही मुद्द्यावर कार्यकारी निर्देश देऊ शकते। दुसरं कायदेकारी यामध्ये आणीबाणीदरम्यान राज्य विधिमंडळाचे अस्तित्व नष्ट होत नाही, तसेच त्यांचा कायदेकारी अधिकार नष्ट होत नाही, मात्र केंद्र व राज्यांमधील कायदेकारी अधिकारांची नेहमीची विभागणी निलंबित झाल्याने संसदेला राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो, त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या कायदेकारी अधिकारावर संसदेचा वरचढ कायदेकारी अधिकार निर्माण होतो, त्यामुळे संघराज्य शासन व्यवस्था जी असते ती एकात्मक बनते। राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान संसदेने राज्य सूचीतील विषयांवर केलेल्या कायद्याचा अंमल आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यानंतर संपुष्टात येतो। राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना जर संसदेचे अधिवेशन चालू नसेल तर राष्ट्रपती राज्य सूचीतील विषयांबाबतही अध्यादेश काढू शकतात, जर अधिवेशन संसदेचे चालू नसेल तर। तसेच संसद आणीबाणीदरम्यान संघसूचीच्या बाहेरील विषयावर केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा त्याचे अधिकारी आणि प्राधिकारी यांना अधिकार प्रदान करणारे व त्यांना कर्तव्य नेमून देणारे कायदे करू शकते। घटनेच्या 42वी दुरुस्ती जी 76 आहे ती अशी करण्यात आली, जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी भारताच्या केवळ एखाद्या भागासाठीच घोषित करण्यात आलेली असेल तर त्या राज्यातील किंवा भागातील घडामोडींमुळे भारताची किंवा इतर कोणत्याही भागाची सुरक्षा धोक्यात आली असेल तर त्या भागाच्या बाहेरील राज्यांवरही केंद्राचे वरील अधिकार लागू राहतील, म्हणजेच त्या भागाच्या बाहेरील राज्यांनाही कार्यकारी आदेश देण्याचा किंवा राज्य विषयावरील कायदे लागू करण्याचा अधिकार केंद्राचा असेल। वित्तीय याच्यावरती काय परिणाम होतो, तर कलम 354 राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना राष्ट्रपती आदेशाद्वारे केंद्र व राज्यांदरम्यानच्या घटनात्मक महसूल विभागणीमध्ये म्हणजेच 268 ते 279 पर्यंतच्या काही किंवा सर्व तरतुदींमध्ये फेरबदल करू शकतात, म्हणजेच राष्ट्रपती केंद्राकडून राज्यांकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या महसुलात घट करू शकतात किंवा तो रद्दही करू शकतात। राष्ट्रपतींनी फेरबदलाचा काढलेला असा प्रत्येक आदेश लवकरात लवकर संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडावा लागतो। असा फेरबदल आणीबाणी ज्या वित्तीय वर्षात संपुष्टात येते त्या वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत अंमलात राहतो। दुसरा जो मुद्दा होता की लोकसभा व विधानसभा यांच्या कार्यकालावर परिणाम, यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना लोकसभेचा कार्यकाल तिच्या 5 वर्षाच्या सामान्य कार्यकालापलीकडे संसदीय कायद्याद्वारे एका वेळी एक वर्षाने वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो, मात्र आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर मात्र 6 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी तो वाढवता येत नाही। आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 5व्या लोकसभेचा कार्यकाल हा 71 ते 77 आणीबाणीदरम्यान 2 वाढवण्यात आला होता,
पहिल्यांदा 1876 ते 1877, त्यानंतर दुसऱ्यांदा 1878 पर्यंत, मात्र त्याआधीच 18 जानेवारी 1877 रोजी लोकसभा विसर्जित करण्यात आल्याने पाचव्या लोकसभेचा कालावधी 5 वर्ष 10 महिने व 6 दिवस इतका ठरला होता। तसेच राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान विधानसभेचा कार्यकाल तिच्या 5 वर्षाच्या सामान्य कार्यकालापलीकडे संसदीय कायद्याद्वारे एकावेळी 1 वर्षाने वाढवता येतो, असा तो कितीही वेळा वाढवता येतो, मात्र आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी तो वाढवता येत नाही। त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे, मूलभूत हक्कांवरील परिणाम काय होणार, इफेक्ट ऑन द फंडामेंटल राईट्स, यामध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या मूलभूत हक्कांवर होणाऱ्या परिणामांचे वर्णन कलम 19 मधील मूलभूत हक्कांचे निलंबन होते। कलम 19 मधील नागरिकांची जी 6 मूलभूत स्वातंत्र्य आहेत ते आपोआप निलंबित होतात, त्यासाठी वेगळा आदेश काढण्याची गरज नसते। त्याचप्रमाणे 6 मूलभूत स्वातंत्र्य केवळ अशाच वेळी निलंबित होतील ज्यावेळी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमणाच्या कारणामुळे करण्यात आलेली असेल, युद्ध किंवा परकीय आक्रमणाच्या कारणामुळे करण्यात आलेली असेल, तर सशस्त्र उठावाच्या कारणामुळे घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान मूलभूत स्वातंत्र्य निलंबित होत नाही। आणीबाणीदरम्यान मूलभूत हक्कांची बजावणी निलंबित असते म्हणजे काय, तर मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत, तर केवळ ते बजावण्याचा हक्क निलंबित होतो। मूलभूत हक्क हे तत्वतः जिवंत असतात, मात्र त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून ते बजावण्याचा पुन्हा प्राप्त करण्याचा हक्क निलंबित राहतो। आणीबाणीचा अंमल चालू असताना राष्ट्रपती आदेश काढून भाग 3 मधील मूलभूत हक्क कलम 20 व 21 मधील हक्क वगळता अशा आदेशामध्ये काही किंवा सर्व मूलभूत हक्कांचा समावेश असू शकतो, परंतु कलम 20 आणि 21 त्यामध्ये सूट दिलेली असेल। ज्या कलम 20 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, विशिष्ट परिस्थितीतील संरक्षणे, आणि 21 मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, 20 मध्ये तसंही म्हटलेलं आहे की एका आरोपीला एकाच गुन्ह्यासाठी 2 शिक्षा नाही होणार, आणि स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याकरता त्याच्यावर जबरदस्ती केल्या जाणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। कलम 20 व 21 द्वारे प्राप्त होणाऱ्या मूलभूत हक्कांच्या बजावणीचा हक्क निलंबित करू शकत नाही, म्हणजेच अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलम 20 मध्ये म्हटलेलं आहे, आणि जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कलम 21, हे दोन्ही मूलभूत हक्क आणीबाणीदरम्यान देखील त्यांचे उल्लंघन झाल्यास ते बजावता येतात। केवळ आणीबाणीशी संबंधित असल्याचे कथन करणाऱ्या उल्लंघनकारी कायद्यांना किंवा कार्यकारी कृतींना आव्हान देता येणार नाही, इतर कायद्यांना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या कारणावरून आव्हान देता येऊ शकेल। आतापर्यंत घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणी यामध्ये आतापर्यंत राष्ट्रपतींमार्फत राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणा ह्या 3 वेळा करण्यात आल्या होत्या, 1962, 1971 आणि 1975। आणीबाणीच्या घोषणा ज्या करण्यात आल्या 62 आणि 71 मध्ये, आणीबाणीची घोषणा ही परकीय आक्रमणाच्या कारणावरून, तर 75 मध्ये ती अंतर्गत अशांतता या कारणावरून करण्यात आली होती। ऑक्टोबर 62 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अरुणाचल प्रदेशावरील तत्कालीन चिनी आक्रमणाच्या कारणावरून करण्यात आली। या आणीबाणीचा अंमल जानेवारी 68 पर्यंत चालू होता, त्यामुळे 65 मध्ये पाकिस्तान युद्धाच्या वेळी वेगळी घोषणा करण्यात आलेली नाही। 62, 71 आणि 75, डिसेंबर 71 मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा पाकिस्तानच्या आक्रमणाच्या कारणावरून करण्यात आली। दुसऱ्या आणीबाणीचा अंमल चालू असतानाच जून 75 मध्ये तिसऱ्या आणीबाणीची घोषणा अंतर्गत अशांततेच्या कारणावरून, म्हणजेच काही व्यक्ती पोलीस व सशस्त्र दलांना त्यांची कर्तव्य व नेहमीचे कामकाज पार पाडण्याविरुद्ध चिथावणी देत आहेत त्या कारणावरून करण्यात आली। दुसरी व तिसरी आणीबाणी एकाच वेळी मार्च 77 मध्ये समाप्त करण्यात आली। तिन्ही आणीबाणींपैकी तिसरी आणीबाणी सर्वात विवादास्पद ठरली। आणीबाणीच्या अधिकारांच्या गैरवापरावर प्रचंड टीका करण्यात आली, त्यामुळे आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी सरकारचा पराभव होऊन मोरारजी देसाई यांचे जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आले।
जनता पार्टी सरकारने 75 आणीबाणीची घोषणा करण्यामागील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी शहा आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि आयोगाने आणीबाणीच्या घोषणेचे समर्थन केले नाही, त्यामुळे 44वी घटनादुरुस्ती 78 करण्यात आली, ज्याद्वारे आणीबाणीविषयक तरतुदींचा गैरवापर होऊ नये म्हणून विविध सुरक्षा उपाय घटनेत समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट. राज्यातील जी राष्ट्रपती राजवट आहे ही कलम 356 राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवणे अशक्य झाले आहे याची खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्य शासन आपल्या हाती घेतात, यालाच राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असे देखील म्हणतात. राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत म्हणजे राज्यामध्ये जी लावल्या जाते राष्ट्रपती राजवट ही जर घोषणा केली तर ती केल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत, किती महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो. परंतु राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान मात्र 1 महिन्याची तरतूद दिलेली आहे. राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवटीच्या ह्याच्यात 2 महिन्याची तरतूद दिलेली आहे. जर राष्ट्रपती राजवटीची घोषणा लोकसभा विसर्जित केली असताना करण्यात आली असेल किंवा उपरोक्त 2 महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत लोकसभेने राष्ट्रपती राजवटीस मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा राजवटीचा जो अंमल आहे तो संपुष्टात येतो, अर्थात राज्यसभेने तत्पूर्वी अशा राजवटीस मान्यता दिलेली असावी लागते. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्रपती राजवटीस मान्यता दिल्यास तिचा अंमल दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंत राहतो, त्यानंतर तो संसदीय ठरावाद्वारे पुढे एका वेळी 6 महिन्यासाठी वाढवता येतो, मात्र असा तो महत्तम 3 वर्षासाठीच वाढवता येतो. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीचा कधीपर्यंत वाढवता येतो, परंतु राज्य आणीबाणीचा मात्र म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा मात्र फक्त 3 वर्षासाठीच तो वाढवता येतो, दर 6 महिने 6 महिने असं करून. जर उपरोक्त कोणतेही 6 महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर 30 दिवसाच्या आत राष्ट्रपती राजवटीचा अंमल चालू राहण्याचा ठराव लोकसभेने पारित करणे गरजेचे असते, अन्यथा राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते, अर्थात तत्पूर्वी राज्यसभेने असा ठराव पारित करणे गरजेचे असते. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव किंवा ती पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमार्फत साध्या बहुमताने राज्यातील राष्ट्रपती राजवट जे असते त्याच्या बाबतीमध्ये दोन्ही सभागृहांनी फक्त साध्या बहुमताने म्हणजेच 1000 मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या निम्म्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते. राष्ट्रीय याच्यामध्ये 2/3 बहुमत लागतं, राज्याच्या याच्यामध्ये फक्त साध्या बहुमताने. राष्ट्रपती राजवटीचा अंमल 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढवण्याच्या प्रक्रियेवर मर्यादा घालण्यासाठी 44वी घटनादुरुस्ती 78 नवीन तरतूद समाविष्ट केली की पुढील 2 अटी पूर्ण झाल्याशिवाय संसदेला राष्ट्रपती राजवटीचा अंमल 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढवण्याचा ठराव पारित करता येणार नाही. त्यामध्ये संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा त्याच्या एखाद्या भागात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असावी, राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असावी, आणि नंबर 2 निवडणूक आयोगाने असे प्रमाणित करावे की संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने राष्ट्रपती राजवटीचा अंमल चालू ठेवणे आवश्यक आहे. तर 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढवण्याचा ठराव असेल तेव्हा राष्ट्रपती राजवट समाप्त करणे, यामध्ये राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा दुसऱ्या उद्घोषणेद्वारे समाप्त करू शकतात, अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचे परिणाम काय होतात, तर राष्ट्रपती असे घोषित करू शकतात की त्या राज्याच्या विधिमंडळाचे अधिकार संसदेकडून वापरले जातील. मात्र राष्ट्रपतींना उच्च न्यायालयाचा कोणताही अधिकार स्वतःकडे येण्याचा किंवा उच्च न्यायालयाशी संबंधित असलेल्या कोणतीही घटनात्मक तरतुदीचे कार्यचालन पूर्णता किंवा अंशता निलंबित करण्याचा अधिकार नसेल, म्हणजेच राष्ट्रपती राजवटीदरम्यान उच्च न्यायालयाची घटनात्मक स्थिती, दर्जा, अधिकार व कार्य समान राहतात, त्यामध्ये बदल होत नाही. राष्ट्रपती ज्या राज्य शासनाची सर्व किंवा काही कार्य तसेच राज्याच्या राज्यपालाचे विधानमंडळ वगळता इतर संस्था आणि प्राधिकारी यांचे सर्व किंवा काही अधिकार स्वतःकडे घेऊ शकतात. राष्ट्रपती उद्घोषणेची उद्दिष्टे अंमलात आणण्याकरता आवश्यक अशा अनुषंगी व प्रभावी तरतुदी करू शकतात. अशा तरतुदींमध्ये राज्यातील कोणतीही संस्था किंवा प्राधिकारी यांच्याशी संबंधित घटनात्मक तरतुदी निलंबित करण्याचा अधिकार समावेश असू शकतो.
ज्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यावर राष्ट्रपती मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ भंग करतात, राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवाच्या मदतीने किंवा राष्ट्रपतींनी नेमलेल्या सल्लागारांच्या मदतीने राज्याचे प्रशासन चालवतात. या उद्घोषणेला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे असे संबोधले जाते. निलंबन किंवा विसर्जनाच्या परिस्थितीत राज्य विधेयके आणि अर्थसंकल्प संसदेमार्फत पारित केले जातात. जे राज्याचे जे विधेयके असतील आणि अर्थसंकल्प, राष्ट्रपती लोकसभेचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा राज्याच्या संचित निधीतून खर्चास संसदेकडून त्यास मंजुरी मिळेपर्यंत मान्यता देऊ शकतात. तसेच संविधान सभेत कलम 356 तरतुदींवर मोठी टीका करण्यात आली होती. त्यावेळी उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की 356 हे घटनेतील एक मृतपत्र म्हणजे डेड लेटरप्रमाणेच राहील, मृतपत्र, व त्याचा वापर केवळ शेवटचा पर्याय म्हणून केला जाईल. मात्र आपल्या लक्षात येतं की मृतपत्र ठरण्याऐवजी अनेक राज्य सरकारे विधानसभांविरुद्ध ते घातक शस्त्र डेडली वेपन म्हणून करण्यात येत आहे. या संदर्भात एच व्ही कामत असं म्हणतात, संविधानसभेचे जे एक सदस्य होते 1990 दशकामध्ये, ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता जीवित नाहीत मात्र हे कलम आजही मोठ्या प्रमाणात जिवंत आहे. 50 राष्ट्रपती राजवट 100 अधिक वेळा लावण्यात आलेली आहे, म्हणजेच साधारणतः एका वर्षात 2 1950 राष्ट्रपती राजवट ही 100 अधिक वेळा लावण्यात आली, म्हणजेच साधारणतः एका वर्षात 2, त्यापैकी अनेक वेळा राष्ट्रपती राजवट राजकीय किंवा वैयक्तिक कारणावरून लावण्यात आली. त्यामुळे कलम 356 हे घटनेतील सर्वात विवादास्पद व टीकास्पद कलमांपैकी एक ठरलेले आहे. सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट ही पंजाब राज्यामध्ये 1951 लावण्यात आली होती. त्यानंतर जवळजवळ सर्वच राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. सर्वाधिक म्हणजे 9 राष्ट्रपती राजवट केरळ व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये लावण्यात आली, तर त्याखालोखाल 8 पंजाब राज्यात लावण्यात आली होती. त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये देखील लावण्यात आलेली आहे. 1980 एकदा लावण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आत्ता 2014 वेळेस एक लावण्यात आलेली होती. आणि तिसऱ्यांदा म्हणजे आत्ता 2019 वेळेससुद्धा लावण्यात आलेली होती. राष्ट्रपती राजवट व न्यायिक पुनर्विलोकन याच्या बाबतीमध्ये 38 घटना दुरुस्ती जी 75 करण्यात आली, त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 356 वापर करण्याबद्दल राष्ट्रपतींची खात्री जर अंतिम व निर्णायक असून तिला कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणावरून आव्हान देता येणार नाही, मात्र 44 घटना दुरुस्ती 78 ही तरतूद वगळण्यात आली, म्हणजेच आता राष्ट्रपतींची खात्री न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधीन आहे. केंद्रात नवीन राजकीय पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास त्याला राज्यातील इतर पक्षांची सरकारे बरखास्त करण्याचा अधिकार नसेल. SR बोंबई खटल्यामध्ये 1994 सर्वोच्च न्यायालयाने कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत पुढील महत्त्वाचे निर्णय दिले होते, ज्यामध्ये पहिला निर्णय असा आहे, पहिला मुद्दा असा सांगितला होता सर्वोच्च न्यायालयाने 1994 SR बोंबई खटल्यामध्ये की कलम 356 अंतर्गत उपलब्ध असलेला अधिकार हा एक सामान्य अधिकार असून म्हणजे एक्सेप्शनल पॉवर आहे, त्याचा वापर विशेष परिस्थितीमध्ये आवश्यक असल्यासच करण्यात यावा. 2 केंद्रात नवीन राजकीय पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास त्याला राज्यातील इतर पक्षांची सरकारे बरखास्त करण्याचा अधिकार नसेल. आणि 3 राष्ट्रपती राजवट लावण्याच्या राष्ट्रपतींच्या उद्घोषणेला न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्त्व लागू आहे. 4 राष्ट्रपतींची खात्री तर्कसंगत मुद्द्यांवर म्हणजेच रेलिव्हंट मटेरियल आधारित असावी. न्यायालय राष्ट्रपतींची कृती बाद ठरवू शकतात जर ती अतार्किक किंवा बाह्य बाबींवर आधारित असल्याचे अथवा ती दुष्प्रवृत्तीची किंवा विकृत असल्याचे आढळले तर. 5 राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती अस्तित्वात होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्रावर असेल. कोणावर असेल? केंद्रावर असेल. आणि 6 न्यायालय ही परिस्थिती योग्य किंवा पर्याप्त आहे की नाही याचे परीक्षण करणार नाही. न्यायालय ही परिस्थिती योग्य किंवा पर्याप्त आहे की नाही याचे परीक्षण करणार नाही, केवळ ती तर्कसंगत होती किंवा नाही याची तपासणी करेल. जर न्यायालयाला राष्ट्रपती राजवट असंवैधानिक व अवैध असल्याचे आढळले तर न्यायालयाला निलंबित राज्य शासन पुनर्स्थापित करण्याचा आणि राज्य विधानसभा पुनरुज्जीवित करण्याचा अधिकार असतो. 8 जो मुद्दा त्यांनी मांडला होता सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा की राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला संसदेने संमती दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करण्यात यावी, अशी संमती मिळेपर्यंत राष्ट्रपती ती विधानसभा केवळ निलंबित करू शकतात. संसदेने विधानसभा विसर्जित करण्यास संमती दिली नाही
तर निलंबित विधानसभा पुनरुज्जीवित केली जाईल. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला संसदेने संमती दिल्यानंतरच विसर्जित करण्यात यावे. धर्मनिरपेक्षता हे घटनेचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे, त्यामुळे धर्माचे राजकारण करणाऱ्या राज्यावर कलम 356 अंतर्गत कृती करता येऊ शकेल. राज्य शासनाने विधानसभेचा विश्वास गमावल्याचा प्रश्न विधानसभेच्या पटलावरच सोडवण्यात यावा आणि तसे करेपर्यंत मंत्रिमंडळ हटवण्यात येऊ नये. भूमी खटल्यामध्ये हे कोणत्या परिस्थितीत अयोग्य ठरेल किंवा सरकारी आयोगाच्या अहवाल सर्वोच्च न्यायालयाने एसआर मुंबई खटल्यामध्ये 94 केंद्र राज्य संबंधावरील सरकारी आयोगाच्या अहवालाच्या म्हणजे 88 एक अहवाल होता सरकारी आयोगाचा, त्यामध्ये कलम 356 वापर करणे कोणत्या परिस्थितीत अयोग्य ठरेल किंवा योग्य ठरल्याची उदाहरणे दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये पुढील परिस्थितींमध्ये कलम 356 वापर करणे अयोग्य ठरेल. त्याआधी जे पाहिले त्याच्यातीलच यामध्ये भरपूर हे करण्यात आले आहेत. पुढे वित्तीय आणीबाणी म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी. फायनान्शियल इमर्जन्सीचा जर आपण विचार केला तर यामध्ये कलम 360 वित्तीय आणीबाणी विषयक तरतुदी आहे. वित्तीय आणीबाणी केव्हा लावल्या जाईल तर राष्ट्रपतींना वित्तीय आणीबाणीची उद्घोषणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर भारताचे किंवा एखाद्या भागाचे आर्थिक स्तरीय किंवा पत धोक्यात आली आहे अशी परिस्थिती उद्भवली असेल आणि खात्री झाली असेल. 44 दुरुस्ती कायद्याने 78 तरतूद केली की सध्या राष्ट्रपतींच्या खात्रीला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते. संसदेची संमती आणीबाणीचा कालावधी यामध्ये राष्ट्रपतींनी केलेल्या वित्तीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेची संमती घ्यावी लागते. त्याबाबतच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, राष्ट्रपतींनी वित्तीय आणीबाणीची घोषणा केल्याच्या तारखेपासून 2 आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते वित्तीय आणीबाणीसाठी, अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो. मात्र जर वित्तीय आणीबाणीची घोषणा लोकसभा विसर्जित केलेली असताना करण्यात आली असेल किंवा उपरोक्त 2 आत लोकसभेचे विसर्जन झाले असेल तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 आत लोकसभेने वित्तीय आणीबाणीस मान्यता देणे गरजेचे असते, अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो. अर्थात राज्यसभेने तत्पूर्वी आणीबाणीस मान्यता दिलेली असली पाहिजे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वित्तीय आणीबाणीस मान्यता दिल्यास तिचा अंमल ती आणीबाणी समाप्त करण्याच्या घोषणेपर्यंत राहतो. यावरून 2 स्पष्ट होतात. नंबर 1, वित्तीय आणीबाणीचा अंमल चालू राहण्यासाठी कोणताही महत्तम कालावधी सांगण्यात आला नाही. वित्तीय आणीबाणीचा अंमल चालू राहण्यासाठी कोणताही महत्तम कालावधी सांगण्यात आला नाही, म्हणजे जास्तीत जास्त कालावधी किती असेल ते सांगण्यात आलेला नाही. तिचा अंमल चालू ठेवण्यासाठी ठराविक कालांतराने संसदेची संमती घेण्याची गरज नसते, बाकीच्या वेळेस असते. वित्तीय आणीबाणीच्या घोषणेला ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमार्फत साध्या बहुमताने म्हणजेच 1000 मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या निम्म्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते. वित्तीय आणीबाणी समाप्त करणे यामध्ये राष्ट्रपती केव्हाही वित्तीय आणीबाणीची उद्घोषणा दुसऱ्या उद्घोषणेद्वारे समाप्त करू शकतात. अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. आता या वित्तीय आणीबाणीचे परिणाम काय होतात? तर वित्तीय आणीबाणी घोषित केल्याने केंद्राच्या कार्यकारी प्राधिकाराची कक्षा व्यापक होऊन केंद्र शासन कोणत्याही राज्याला वित्तीय शिस्तीच्या तत्वांचे पालन करण्याबाबत निर्देश देऊ शकते. त्या प्रयोजनार्थ राष्ट्रपतींना आवश्यक व पर्याप्त वाटतील असे निर्देश देऊ शकेल. अशा कोणत्याही निर्देशांमध्ये पुढील बाबींचा समावेश असू शकेल. त्यामध्ये एखाद्या राज्याच्या सेवेतील सर्वत वा कोणत्याही वर्गातील व्यक्तीच्या वेतनात व भत्त्यात घट करणारे तरतूद, सर्व धनविधेयके किंवा कलम 207 तरतुदी लागू असलेली अन्य विधेयके राज्य विधानमंडळाने पारित केल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे आवश्यक करणारी तरतूद, राष्ट्रपती पुढील व्यक्तींचा पगार व भत्त्यांमध्ये घट घडवून आणण्यासाठी निर्देश देऊ शकतात. नंबर 1, केंद्र शासनाच्या सेवेतील सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्ती. नंबर 2, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांचे न्यायाधीश. स्वातंत्र्यानंतर भारतावर बऱ्याचदा वित्तीय संकटे आलेली असताना आतापर्यंत एकदाही वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही. हा पूर्ण 16 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांना सांगा. तुमचे काही प्रश्न असतील यासंबंधी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 16 मार्कासाठी हा प्रश्न पुरेसा आहे. त्याचं पूर्ण डिटेल उत्तर यामध्ये मी दिलेलं आहे. धन्यवाद.